नमस्कार. बारामतीकरांच्या श्रद्धेची आणि आस्थेची जी काही ठिकाणं आहेत त्यापैकीच एक म्हणजेच देवळे यांचे श्रीराम मंदिर. मित्रांनो, अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा उत्साह संपूर्ण देशभर आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्या बारामतीतील देवळे यांच्या श्रीराम मंदिराबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. नक्की पहा. बारामती येथील हे आमचं देवळे श्रीराम मंदिर पुरातन 300 वर्षापूर्वीचं आहे. साधारण रामदास स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी, कल्याण स्वामींचे शिष्य रामजी दादा, त्यांची ही समाधी आहे. आम्ही देवळे परिवार वंश जाऊन राम मंदिराची व्यवस्था पाहत असतो. या राम मंदिराला जुना इतिहास आहे. तो म्हणजे इथं मोठमोठे लग्न किंवा शरद पवार साहेबांचं लग्नही इथंच झालं राम मंदिरात. म्हणजे सप्तपदी किंवा होम हवन इथं झालं, जेवणं इथं झाली, अक्षदा फक्त शाहू हायस्कूलवर झाल्या. त्यानंतर त्यांच्या तिन्ही बहिणींची लग्न इथं झाली. नंतर आजीदादांचं पण इथं बालपण सगळं गेलं, सुप्रियाताईंचं बालपण गेलं. साहेबांचे पहिले तिन्ही इलेक्शन ह्याच मंदिरात झाले. शेषण आल्यानंतर खाजगी मंदिर वापरायचं नाही म्हणून बंदी आली, तेव्हापासून बंद झालं. तरी तशाप्रमाणेच हा नवसाला पावणारा राम आहे. ज्याला मूलबाळ होत नाही त्याला रामनवमी दिवशी रामाचा नारळ ओटीत घेतला की मूलबाळ होतं, आजपर्यंतची ख्याती आहे. बारामतीमध्ये ज्यावेळेला मोरोपंत आले त्यावेळेला ही नवीन बारामती वसली होतीच, आणि हे रामाचं मंदिर बारामतीत असल्यामुळे मोरोपंतांनी आपल्या एका अरेत बा रामतीत ती असे बारामती असं बारामतीचं वर्णन केलं रामामुळं. आणि हे राम मंदिर म्हणजे दुसरं तिसरं कुठलं नसून देवळे यांचे श्रीराम मंदिर होय. देवळे हे घराणं पूर्वीच्या काळी रामजी देवळे हे कल्याण स्वामीचे शिष्य होते, आणि कल्याण स्वामी हे रामदासांचे शिष्य होते. त्यामुळे रामदासांचा या भूमीशी संबंध असा येतो. आणि हे राम मंदिर जे आहे ते रामजी देवळे यांनी हे श्रीराम मंदिर पूर्वीच्या काळी बांधलं. पण घरामध्येच रामाची सेवा घडावी म्हणून छोटेखानी हे मंदिर छोटंच होतं. हळूहळू त्याच्यावर मेघडंबरी गर्भगृह हे ते बांधून राम मंदिर सुंदर झाले. त्यानंतर या रामजी देवळेंच्या नंतर त्यांचे चिरंजीव भिकाजी देवळे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला थोडंसं पुढील बाजूला लाकडाचा मंडप निर्माण केला. रामाची सेवा अनेक लोक करत होते. चैत्र पाडव्यापासून रामनवमीपर्यंत 10 दिवस हा कार्यक्रम चांगलाच आले. 10व्या दिवशी प्रसादाचा कार्यक्रम असतो, महाप्रसाद चाले. हे 9 दिवस इचलकरंजीकर वा भिडे वा या लोकांची कीर्तनं अतिशय सुंदर गाजली जात होती. संध्याकाळी कीर्तन महोत्सव फार सुंदर असायचा आणि हे मंदिर तुडुंब भरलं जायचं. लोकांना बसायला जागा नसायची इतकी कीर्तनं त्यावेळेला सुसरावी असायची. हळूहळू जागेची व्याप्ती वाढू लागली आणि पुढचे लक्ष्मणराव देवळे यांनी याच्या बाजूला कडेला ओऱ्या बांधल्या. विशेष म्हणजे बाळासाहेब देवळे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार घरात फार मोठा केला आणि त्यांनी त्यांची सेवा केली रामाची. पूर्वी संध्याकाळच्या वेळेसुद्धा मेळे त्या ठिकाणी भरत आणि गावामध्ये जे काही धार्मिक कार्यक्रम होत असेल ते सगळे धार्मिक कार्यक्रम राम मंदिरातच होते, कारण हे मध्यभागी मंदिर होतं. गावातील लोकांना यायला जायला, भगिनींना यायला जायला अतिशय योग्य ठिकाणच होते होतं आणि त्यामुळे बहुतेक कार्यक्रम राम मंदिर नुसतं नव्हे तर कार्यसुद्धा राम मंदिरात होत होते. किशोर देवळे, मकरंद देवळे आणि राजू देवळे, त्यातले राजू देवळे हे त्यांचे रामदास धाकटे भाऊ होते. ह्या दोघं जे होते त्यांनी ह्याच्याकडं पूर्णपणे लक्ष देऊन त्याची सेवा केली. पण खरा आनंद होतो तो म्हणजे किशोरचा मुलगा भूषण या त्यांच्या मुलाने या मंदिराचा जीर्णोद्धार नक्षत्रासारखा केला.